नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत डॉट कॉमच्या ग्राउंड झिरो कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र हो, आज एक वेगळा विषय, अतिशय वेगळा विषय. आज आहे प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांची 40वी पुण्यतिथी, स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हा आजचा कार्यक्रम त्यांना डेडिकेट करतोय आपण. एक किस्सा सांगतो आपल्याला सुरुवातीलाच. पंजाबमधल्या कोटला सुलतान सिंग नावाचं एक गाव आहे. त्या गावात एक फकीर यायचा रात्रीच्या वेळेला आणि एक लहान मुलगा त्या फकीराच्या मागे मागे फिरायचा आणि त्याच्यासोबत गाणे गायचा. तर मग एके दिवशी रात्री खूप उशीर झाला आणि रात्रीची वेळ झाली. त्या फकीराने त्या मुलाला सांगितली की बच्चा जा, तू घर पे जा, देर हो गई, तुझे डर लगेगा नाही. तो मुलगा म्हणाला नाही, मैं किसी को डरता नाही. त्या फकीराने त्या मुलाला जवळ उचलून घेतलं छातीशी, त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तो फकीर म्हणाला की जा बेटा, घर जा, तेरा भला होगा. आणि त्याचं नाव होतं त्यावेळी पिकू. तो पिकू पुढे झाला प्रख्यात गायक मोहम्मद रफी. कुठलीही गायकीची पार्श्वभूमी नसताना, कुठलंही घराणं गाण्याचं पाठीमागे नसताना, अजरामर गाणी देणारे मोहम्मद रफी त्यांनी पुढची अनेक वर्ष स्वतःच्या आवाजाने जगावर जादू केली. त्या रफीजींचा आज 40वा स्मृतिदिन. आणि आज या कार्यक्रमात मी चर्चा करण्यासाठी बोलवलंय प्रति रफी अशी ज्यांची ओळख आहे. आणि आपल्या सगळ्यांना एक कोळी गाणं ऐक माहिती असेल, डोल डोलतय वाऱ्यावर ग बाई, त्या गाण्याचे जनक, ते गाणं ज्यांनी गायलं ते. अनेक सुपर डुपर हिट कोळी गीतं त्यांनी दिली. त्यासोबतच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अनेक गाण्या भाषेमध्ये ज्यांनी 1200 गाणी गायली. जगभरात, मी भारतात म्हणत नाही, जगभरात 4000 गाण्यांचे प्रयोग केले. अनेक नामवंत संगीतकारांसोबत गाण्याचे प्रयोग केले. असे प्रति रफी श्रीकांत नारायणजी आज आपल्या सोबत आहेत. श्रीकांतजी, आपलं लोकमत मध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. थँक्यू अतुलजी, थँक्यू व्हेरी मच. आणि सर्वात प्रथम आपले सगळे, तुमचं आणि सर्व लोकमत टीमचं मी खूप खूप आभारी आहे. मला तुम्ही हे संधी दिलात लोकांना भेटण्याची आणि आपल्याशी बोलायची एक. आणि फार मोठं हे म्हणजे रफी साहेबांचं 40th डेथ अनिव्हर्सरी. आणि ह्या कार्यक्रमात तुम्ही मला त्यांनी तुम्ही ते लायक समजलात की या कार्यक्रम मध्ये येऊन तुमच्याशी भेट घेण्याची. खूप 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 आभारी आहे. मी सुरुवातीला श्रीकांतजींची मातृभाषा मराठी नाही, पण ते उत्तम मराठी बोलतात, उत्तम मराठी गाणी गातात. प्रयत्न करतोय. कार्यक्रम आहे तर मी मराठी बोलतो, थोडं अडलं तर मला सांभाळून घ्या, इतका नम्रपणा विनम्रता त्यांच्याजवळ आहे. श्रीकांतजी, आज रफीजींची स्मृतिदिन आहे, कोणत्या गाण्याने आपण त्यांना आदरांजली अर्पण कराल? एक त्यांचं एक आवडतं गाणं आहे, ते प्रत्येक कार्यक्रमात ते गायचे, तर त्या गाण्यांनी एक मी एक झलक, त्या गाण्याची एक झलक सुरू करतोय. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. जहां की रुत बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. श्रीकांतजी, रफीजींची आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल हे आपल्या हिंदी इंडस्ट्रीतलं खूप मोठं नाव. त्यांच्यासोबत त्यांनी 369 गाणी गायली एकूण. येस. आणि त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं गाणं देखील त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलालजींसोबत गायलं. त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं गाणं होतं. आणि आपल्या सारखेच आपण जसे रफीजींचे भक्त आहात, मी देखील आहे, तसेच आपले संदीप कोकिळ देखील रफीजींचे फार मोठे भक्त आहेत. ते त्यांच्यासाठी म्हणजे रफीजींबद्दल त्यांना बोलायला लावलं तर ते कधी थांबणार नाहीत, इतके ते रफीजींच्या आठवणीत मशगूल होऊन जातात. तर संदीपजी मला सांगत होते की एकदा लक्ष्मीकांत प्यारेलालजींकडे रेकॉर्डिंग होतं आणि त्या रेकॉर्डिंगच्या वेळी गाणं झाल्यानंतर रफीजींनी विचारलं की गाणं कसं झालं. त्यावर लक्ष्मी प्यारेने काही न बोलता त्यांना विदागीचं पाकिट दिलं. पाकिट हातात घेतलं आणि त्यांनी त्या दोघांकडे दिलं आणि म्हणाले, त्यावर रफीजी त्यांना म्हणाले की रखलो आपस में बराबर बाट लेना.
त्यांचं पहिलं पिक्चर होत ते पहिला पिक्चर होता आणि म्हणाले की आपस में बराबर बाटले ना त्या पहिल्या सिनेमातलं रफीजींनी गायलेलं पहिलं गाणं त्यांच्याकडचं त्याच्यात ते त्यांनी असं त्यांना सांगितलं. त्यानंतर लक्ष्मण प्यारेलालने अनेकदा हा किस्सा सांगितला की आयुष्यभर आम्ही दोघं आमची सुख दुःख बरोबरीने वाटून घेतली आणि हे असे गायक आणि असं सांगणारे लोक देखील त्या काळात होते. आपण लक्ष्मण प्यारेलालजींची अनेक गाणी रफी साहेबांची कार्यक्रमातून गाता आपण कोणतं गाणं सांगाल आणि या जोडीबद्दल काय सांगाल या त्रिकुटाबद्दल. खरं म्हणजे लक्ष्मीजींना भेटायची संधी मिळाली नाही मला पण प्यारेबाईंची भरपूर मी त्यांचे त्यांच्या बरोबर भरपूर शोज केलेत मी आणि भरपूर किस्से त्यांनी रफी साहेबांचं सांगितलं की एवढं नम्र होते ना ते रफी साहेब जेव्हा स्टुडिओमध्ये जायचे तेव्हा असं हे मान असं खाली घालूनच बसायचे ते. एक त्यांनी एक किस्सा मला आठवतोय ईद बकरी ईदच्या दिवशी रफी साहेब स्वतः मटणाचं टोप घेऊन त्यांच्या घरी जाऊन प्यारेबाईंच्या घरी जाऊन देऊन यायचे ते स्वतः जाऊन आणि ते तसं तसं प्रेम होतं त्यांचं एक आणि भरपूर एवढी गाणी त्यांनी आणि किस्से म्हणजे आणखीन एक किस्सा असा आहे जे प्यारेबाईंनी सांगितलं मला आणि लक्ष्मीजी पण होते तेव्हा स्टुडिओमध्ये पण प्यारेबाईंनी सांगितलं हे की त्यांना एक LP टूर आलेला त्यांना जायचं बाहेर बाहेरगावी जायचं वर्ल्ड टूर होतं त्यांचं आणि त्यांना 6 गाणी रफी साहेबांकडनं करून घ्यायची होती कारण ते शूटिंगला शेड्यूल होती ती. तर त्यांनी रिक्वेस्ट केली रफी साहेबांना की असं असं आहे जरा तुम्ही करू शकता का. तर सकाळी 8 ते आले रफी साहेब आणि 8 ते रात्री 12 12:30 त्यांनी रेकॉर्ड करून मग तिकडनं ते डायरेक्ट एअरपोर्टला गेले. तुम्ही श्रीकांतजी लक्ष्मीकांत प्यारेलालचं आणि रफी साहेबांचं कोणतं गाणं तुम्हाला काय लक्षात राहिलं. मला त्यांची एक फेवरेट गाणं होतं जे प्यारेबाईंची आणि लक्ष्मीजींच ते तुम्हाला ऐकवतो मी. त्यांनी बरेच शोज मध्ये पण गायलोय मी. हुई शामुन का ख्याल आ गया हुई शामुन का ख्याल आ गया वही जिंदगी का सवाल आ गया वही जिंदगी का सवाल आ गया हुई शामुन का ख्याल आ गया शामुन का ख्याल गया. कांजी आप ऐसे ही गाते रहो हम सुनते रहे ऐसा लगता है ये सब सुनते हो. एक नौशाद जी का किस्सा है. एक नौशाद जी ने तेव्हा एक अब्बा खातून नावाचा सिनेमा बनवायला घेतला होता तो दुर्दैवाने पूर्ण झाला नाही. बरोबर. सिनेमासाठी रफीजींनी एक गाणं गायलं होतं आणि ते नौशादजींचा सिनेमा होता. नौशादजींचं त्यांचं एक वेगळं नातं होतं रफी साहेबांचं आणि नौशादजींचं. म्हणजे त्यांच्याकडे गाणं गायला मिळावं म्हणून रफी साहेब त्यांच्या भावाला घेऊन नौशादजींच्या वडिलाकडे गेले होते आणि त्यांच्याकडून पत्र आणलं होतं की या मुलाला गाऊ द्या म्हणून आणि ते पहिल्यांदा संधी त्यांनी दिली म्हणून एक हिवाळ्याचं नातं होतं त्यांचं. या सगळ्या ह्याच्यामध्ये नौशादजींनी जेव्हा त्यांना त्या अब्बा खातून सिनेमासाठी गाणं गायला बोलवलं. सिनेमा तर आला नाही ते गाणं आजही युट्यूबवर आहे. शब्दही आपल्याला माहिती असतील त्या गाण्याचे. पण ते गाणं ऐकल्यानंतर जेव्हा नौशादजींनी त्यांना पैशाचं पाकिट दिलं. इस रात के ख्वाब आए उस रात की. यस यस इस रात के ख्वाब आए उस रात की ख्वाब नाही असं ते गाणं युट्यूबवर ते गाणं आजही आहे. तर हे गाणं गायल्यानंतर जेव्हा त्यांनी पैसे दिले तेव्हा ते म्हणाले की रफी साहेब म्हणाले नौशादजी हे पाकिट रख लीजिए बहुत कम बार ऐसा सुकून वाला दिल को छूने वाला गाना गाने को मिलता है आपकी वजह से मुझे वो मिला है वो मेरे पास ही रहने दीजिए उसकी उसका मोल मत लगाइए. असे रफी साहेब होते. आणि श्रीकांत जी आपणही थोडेसे तसेच आहात. अशा अर्थाने म्हणतो की जो दे उसका भला जो ना दे उसका भला या वृत्तीने आपण इंडस्ट्रीत अनेक वर्ष आहात. मी खूप वर्ष आपल्याला बघतोय. आपण कधी कोणाची पैशासाठी अडवणूक केली नाही. कधी कधी एवढे पैसे दिलं तरच मी येईन असं कधी म्हणाला नाही. हे फार दुर्मिळ गुण असतात गायकामध्ये आणि कलावंतामध्ये जो आपल्यामध्ये आहे. तर
आपण काय सांगाल नौशादजींच्या बद्दल आणि रफी साहेबांच्या नात्याबद्दल? हिंदी मध्ये आम्ही जेव्हा कहावत आहे संगीत के दो पहलू असं ते एक नौशाद साहब अँड रफी साहब. इट वॉज एन अनमॅच्ड कॉम्बिनेशन आणि हे कॉम्बिनेशन मला असं वाटतं की देवानी बनवून पाठवलंय खाली. कारण जे जे ज्या ज्या गाण्यांनी रफी साहेब ज्या गाण्यांनी रफी साहेबांना त्यांनी इंट्रोड्यूस केलं नंतर ज्या ज्या गाणी रफी साहेबांनी त्यांच्यासाठी गायले ते अजूनही अमर आहेत. अमर म्हणजे इट इज टोटली इमॉर्टल सॉन्ग्स. आणि एक ट्युनिंग त्यांचं एक भरपूर वेव्हलेंथ बोलतात ना. कोणतं गाणं तुमच्या लक्षात आहे किंवा काय सांगू शकतो? मला अजून एक सांगावं असं वाटतं की नौशाद साहेबांबरोबर मी एक दोन कार्यक्रम केले. ते स्वतः पण ते कंडक्ट त्यांनी नाही केले कारण त्यांना ते उभं राहण्याचा त्रास होतो. पण ते बसून राहिलेले पण त्यांच्या नावानी आम्ही शो केलेले तेव्हा ते होते. त्यांचं आवडतं गाणं एक फक्त मी एक झलक ऐकवतो. हो तू गंगा की मौज में जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा, हो रहेगा मिलन ये हमारा, हो हमारा तुम्हारा रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा. आपका भी श्रीकांत जी रफी साहब के नाम से एक ऐसा जुड़ाव बन गया है कोई उसकी काबिल तारीफ है वो. I still feel what Rafi saab used to say, even I tell everyone the same thing, God is great, nothing else. आपण रफी जींच्या आवाजात गाणं गाऊ शकतो हे तुम्हाला कधी कळालं आणि मग तुम्ही? ऍक्च्युली मला तुम्हाला एक आश्चर्य वाटेल, मला ऍक्च्युली सिंगर बनवायचंच नव्हतं. मला ऍक्च्युली क्रिकेटमध्ये खूप वेळ होता क्रिकेटचं मला, आणि क्रिकेटर मला ऍक्च्युली एक क्रिकेटर बनवायचं होतं. आणि रोज मी प्रॅक्टिस करायचो क्रिकेट ते जाऊन असं सगळं चाललेलं. आणि कॉलेजमध्ये जेव्हा एक असं एक कॉम्पिटिशन एक अनाउन्समेंट झालं तर आम्ही असं टाइमपास करत बसलेलो तिकडे. माझे 3-4 मित्र होते आणि मी असंच एक गाणं गायलो रफी साहेबांचं. तुले क्या गा रहा है तूने, अरे गाना पूरा गाना तू, असं सांगितलं त्यांनी. पूरा गाना गा, ठीक आहे. तर मी तर गायलो, तर अभी चल मेरे साथ. तर त्यांनी आम्हाला कौन्सिल रूमला घेऊन गेले, स्टुडंट कौन्सिल रूमला. तिकडे जाऊन मग त्यांनी ते जे म्युझिक सर्कलचे हेड होते त्यांना त्यांच्याकडे ओळख करून दिली. मग त्यांना असं वाटलं की हा एक जो मुलगा होता तो स्वतः गायचा आणि एक टाइमपास घ्यायचा. मग त्यांना वाटलं की असं अरे अजून एक टाइमपास आलाय आम्हाला, चला यायचं पण खेचूया आपण. असं चल 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 जल्दी सुरू आता सगळं बसलेले कॅन्टीन मध्ये आणि सुरू केलं. मग मी ते फक्त त्यांना एक लाईन ऐकवलं त्यांना, तेरे मेरे सपने अब एक रंग है, एवढं ऐकलं. तुला रुक रुक इतना साल किधर था, मला ते फर्स्ट इयरला होतो मी, फर्स्ट इयर BSc तेव्हा मी जॉईन केलं त्यांना जाऊन. मीन्स ते मला तेवढं काय हे नाही होती की हाऊस की सिंगर बनवायचं असं काही प्लॅन केलेलं नव्हतं मी. आणि नंतर तेव्हा त्यांनी बोललं की अरे तेरको रफी साहेब का गाणं अच्छा सूट होत आहे, तू रफी साहेब का गाणं. तर प्रत्येक कॉम्पिटिशनला मला ते किशोरचं सिलेक्ट केलं तर मला तर नाही रफी साहेब का गाणं असं हे करून. मग ते एक स्टाईल आणि माझं हे व्हॉइस नॅचरल आहे. आता मी काय इमिटेट करत नाही रफी साहेबांना आणि मी करू शकत आणि कोणीही करू शकत नाही तसं. दिस इज माय नॅचरल व्हॉइस,
अँड व्हॉट एव्हर आय एम सिंगिंग इट्स व्हेरी व्हेरी नॅचरल. अशी एक सुरुवात झाली माझी. बरोबर आहे. एक रफी साहेबांचं आणि मग नंतर मी भरपूर गाणी ऐकत गेलो. ऐकून मग थोडं बेसिक ट्रेनिंग वगैरे घेऊन व्हॉइस कल्चर हे सगळं केलंय. असं नाही की सगळं गॉड गिफ्टेड पण नाही, पण देवाचं कृपा आहे. पण तरी पण मी पण त्याच्यात इंटरेस्ट घेऊन एक तसं एक स्टडी करून मग ते आणि अजूनही शिकतोय. श्रीकांतजी, शंकरजी सोबत रफीजींनी जवळपास 341 गाणी गायली आणि त्यांना जे काही 6 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले त्याच्यातले 3 फिल्मफेअर अवॉर्ड हे शंकर जयकिशनजींच्या गाण्यासाठी होते. तर ही जी काही जोडी होती तिघं जे होते शंकर जयकिशनजी आणि रफी साहेब यांच्याविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ऍक्च्युली शंकर जयकिशनची म्युझिक वगैरे एकदम इट वॉज अ कमर्शियली हिट. पण त्यांच्या जोडीला जे होते हसरतजी शैलेंद्रजी ह्यांची त्यांनी ते गाणी लिहिलेली होती ते एकदम इट वॉज सो कॅची. वर्ड्स वगैरे हसरतजींचं ते शब्द वगैरे जे लिरिक्स होती ते एकदम इट वॉज व्हेरी इझी आणि कोणीही गाऊ शकतो असं ते लिहायचं. म्हणजे ते एकदम सिम्पल लिरिक्स आपण बोलतो ना तसं होतं आणि यांचं ट्यून पण तसं आहे आणि इवन अ कॉमन मॅन कॅन सिंग असं पण नाही कॉम्प्लिकेटेड असं एक क्लासिकल त्यांनी केलंय भरपूर काम. पण जे काय रोमॅन्टिक किंवा बाकीचं वगैरे गाणं हे त्यांचं एक प्लस पॉईंट होतं शंकर जयकिशनचं. त्यांनी सगळं एक व्हरायटी म्हणून एक त्यांनी हे केलंय त्यांनी एखादं गाणं त्यांचं ऐकून. हा एक त्यांचं एक फिल्मफेअर अवॉर्ड तुम्ही बोलला ना फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना एक सुरत साठी मिळालेलं त्याचं एक गाणं मी तुम्हाला गाऊन दाखवतो. बहारो फूल बरसा मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है हवाओं राग निगा मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है. क्या बात है क्या बात है. पण रफी साहेबांनी मराठी गाणी सुद्धा गायली ना. हो भरपूर आणि भरपूर गायलेत पण फक्त एका व्यक्तीसाठी ते श्रीकांतजी ठाकरे यांच्यासाठी त्यांनी भरपूर गाणी गायली आणि ते सगळं हिट आहे. सगळी गाणी हिट आहेत आणि माझ्या कार्यक्रमात मी नेहमी घेतो ते गाणी. दोन लाईन ऐकवेन मी तुम्ही सांगू नका मी ऐकवतो ते गाणी. लोकमतचा कार्यक्रम आहे मराठी पेपरचा कार्यक्रम. येस 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 येस. एक एक दोन गाण्याचं एक एक झलक थोडी घेतो मी. एकदम पॉप्युलर झालेली जी गाणी होती त्याचं एक झलक आधी घेतो आणि एक छेडछाडवाली पण आहे त्यांनी ते एक वेगळं स्टाईल ते पण एक थोडं ऐकून. शोधिसी मानवा रावळी मंदिरी नाद तो देवहा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी नाद तो देवहा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी. आणखीन एक ते छेडछाडवाली आहे ना ते पण तुम्ही एक वेगळं स्टाईल आणि ते सगळं त्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं. ए हा रुसवा सोड सके पुरे हा बाणा सोडना अबोला हा रुसवा सोड सके पुरे हा बाणा सोडना अबोला जोर तो तुझा विना घडला काय गुना जोर तो तुझा विना घडला काय गुना बनलो निशाण उडना अबोला हार सुवा सोड सके पुरे हा बाणा सोडना अबोला ए सोडना अबोला ए सोडना अबोला. क्या बात है क्या बात है. श्रीकांतजी
मला सांगायला आवडेल की रफी साहेबांनी असे काही संगीतकार निवडले होते की जे लौकिक दृष्ट्या कुठेही प्रसिद्धी त्यांना फार मिळाली नाही, त्यांचं फार नाव झालं नाही, पण त्यांच्यासाठी रफी साहेबांनी जे एक एक गाणं गायलं ते अजरामर झाली गाणी भरपूर. त्याच्यामध्ये आधी सांगायचं तर सोमी अली ओमी होते, सोमी ओमी, त्यांच्याकडे त्यांनी दोनों ने किया था प्यार मगर हे गाणं गायलं. सोनी गोमी ते कुठेच संगीतकार आज कुणाला माहिती नाही, पण हे गाणं आज अजरामर आहे. चित्रगुप्त नावाचे संगीतकार होते, त्यांच्यासोबतही त्यांनी असंच एक गाणं गायलं जे अजरामर झालं, जे आज ते कोण संगीतकार आहे ते देखील या पिढीला माहिती नसेल. म्हणजे इतकी मनाने ते मोठे होते की कोणी नवीन काही येतोय या फील्डमध्ये तर त्याच्या पाठीशी जायचं. त्यांनी भरपूर लोकांना सपोर्ट केला रफी साहेबांनी. येस येस. म्हणजे आज जे आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर जे काही बघतोय की इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने वॉर चाललंय, कशा पद्धतीने भांडणं चालली आहेत, ते बघितलं तर त्यावेळी रफीजींनी जे केलं होतं ते म्हणजे सलाम करावा त्यांना, इतकं अप्रतिम काम होतं त्यांचं. आणि ते एकमेव असे गायक आहेत की जे एस डी बर्मन आणि आर डी बर्मन दोघांसोबतही त्यांनी गायलेले आहे, भलेही कमी गाणी असतील पण दोघांसोबतही त्यांनी गायलेली आहे. तर तुम्हाला त्याच्यातलं काही कुठलं गाणं आठवतं का एस डी बर्मन किंवा एस डी बर्मनच? हो, एस डी आणि आर डी दोन्ही दोन्ही एक स्टाईल तुम्हाला मी देईन. मी एस डीजींच एक गाणं भरपूर गाजलेलं गाणं, ते भरपूर पॉप्युलर झालं ते गाणं, गाईड गाईडचं गाणं आहे ते. दिन ढल जाए है रात न जाए तो न आए तेरी याद सताए दिन ढल जाए. आणि आर डी जींचं बघा, हे हा एक मेलडी होती आणि त्यांचं एक मेलडी बघा. वादिया मेरा दामन रास्ते मेरी वाहे जाओ मेरे सिवा तुम कहाँ जाओगे. वादिया मेरा दामन. क्या बात है. श्रीकांतजी मला एक सांगायला आवडेल की रफीजींच्या नावाने अख्ख्या भारतात एकच संस्था पुरस्कार देते आणि ती आपल्या मुंबईतली आहे. वंदन आर्ट्स म्हणून आपले माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार आहेत. अनेक वर्ष ते राजकारणात नंतर आले पण त्याच्याही आधीपासून ते सातत्याने रफीजींच्या नावाने पुरस्कार देत आहेत. अशी एकमेव संस्था आहे ती. तर या संस्थेच्या वतीने जेव्हा आशाबाईंना पुरस्कार दिला गेला रफी साहेबांच्या नावाचा, तो पुरस्कार घ्यायला जेव्हा कार्यक्रमाला स्टेजवर आशाबाई आल्या आणि पुरस्कार घेतल्यानंतर संदीप कोकिळ तिकडे कॉम्पेरिंग करत होते, ते बोलताना म्हणाले की आशाजींनी आणि रफी साहेबांनी मिळून 764 गाणी गायलेली आहे. त्यावेळी तिथेच स्टेजवरून आशाबाईंनी सांगितलं की तुमचा आकडा चुकला, आम्ही दोघांनी 900 गाणी गायलेली आहे. त्या दोघांचं एक अतूट असं नातं होतं आशाबाईंचं आणि रफी साहेबांचं. पण हेच रफी साहेब जेव्हा लताबाईंसोबत त्यांचं गाणं असायचं रेकॉर्डिंग, तेव्हा ते त्यांच्या डायरीत लिहून ठेवायची की आज बराबरी का मुकाबला होगा. म्हणजे इतका रिस्पेक्ट त्यांना लताबाईंबद्दलही होता. मला गाण्यांच्या संख्येवरून याच संस्थेच्या वतीने म्हणजे त्यांना आशिषने आपल्याला खूप मदत केली होती. फिर रफी नावाचा कार्यक्रम आपण सलग 12 तास गाणी गायली होती. 12 तास. हो, 12 तास गाणी गावी असं कसं वाटलं तुम्हाला? सर्वात प्रथम आशिषजींच आणि प्रसादजींच खूप खूप आभार. आशिषजींच कारण त्यांनी आधी जेव्हा मी आशिषला भेटायला गेलो आशिषजींना सांगितलं की असं आहे आशिषजी मला हे एक प्रयोग करायचा 12 तासाचा, पण कारण काय ते पण सांगितलं त्यांना की प्रत्येक कार्यक्रमानंतर लोक येऊन मला सांगतात की हे अमुक गाणं तुम्ही घेतलं नाहीये, हे अमुक कंपोजरचं घेतलं नाहीये, ह्या ऍक्टरचं घेतलं नाहीये, जितेंद्रचं नाही घेतलं गाणं, हे असं सगळं त्यांनी ते येऊन सांगायचं मला. तर मला आहे ना याच्यात सगळ्यांना मला हे करायचंय आणि एक फक्त असं नाही मला काय रेकॉर्ड ब्रेक नाही करायचंय, पण एक पॅशन म्हणून मला हे करायचंय, तर मला जरा तुम्ही सपोर्ट करा म्हणून. त्यांनी बघितलं अरे चल आपण काहीतरी हे करूया, विचार करून सांगतो मी. पण नंतर लगेच 1 तासात त्यांनी मला फोन केला की आणि प्रसादजींना पण केला त्यांनी की आपण करतोय म्हणून. आणि त्यांनी रंगशारदा ऑडिटोरियम त्यांनी दुपारी
सकाळी त्यांनी आमचा कार्यक्रम तर दुपारीच उरला पण सकाळी दहा ते रात्री एक दोन एक दीड पर्यंत त्यांनी बुक करून ठेवलेला आणि एवढा मला आनंद झाला तो एक सॅटिस्फाईंग प्रोग्राम होता आणि खूप खूप परत मी सांगेन 12 तास किती गाणी गायली 101 गाणी आम्ही मी घेतलेली पण त्याच्यात आम्ही सगळे कंपोजर्स नोन कंपोजर्स त्याच्यात सगळे लिरिसिस्ट लेसर नोन ऍक्टर्स लेसर नोन फिल्म्स लेसर नोन लिरिसिस्ट हे सगळे ह्या सगळ्यांची गाणी जसं मी सांगू की लक्ष्मीराम यांचं पण गाणं घेतलेलं मी त्यांच्यात लक्ष्मीराम गुलाम मोहम्मद साहेब हंसराज बहल यांचं ह्या सगळ्यांचं गाणे त्याच्यात इन्क्लूड केलेलं मी तुम्हाला मुद्दाम आज ते सांगावं एवढ्यासाठी वाटलं की रफीजींसाठी एखादा माणूस किती वेडा होऊ शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की आपण 12 तास गाणी गायली आणि मला मला काय असं जाणवलं पण नाही की मला लोकांनी विचारलं काय त्रास नाही झाला का काय तुला थकान नाही वाटलं मला काय आणि अतुलजी आय वॉज द फर्स्ट वन टू डू दिस नंतर बरेच लोकांनी केलं आज रफीजींच्या स्मृती दिनानिमित्त एक त्यांचा वेडा भक्त 12 तास गाणी गायली त्यांनी हे मुद्दाम मला सांगणं आवश्यक वाटलं म्हणून मी हा विषय काढला खरं तर आपण आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना आमच्या कार्यक्रमाचा एक फॉर्मॅट आहे मी एक किस्सा सांगतो आणि तो कार्यक्रम संपतो पण आज थोडा बदल करू मी एक किस्सा सांगतो आणि किस्सा संपल्यानंतर आपण एक गाणं गा आणि त्या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट करू साधारण 1958 ची ही घटना आहे लॉस एंजेलिस मध्ये एक गृहस्थ गेले त्यांना माहिती झालं की लॉस एंजेलिस मध्ये एक वाद्याचं दुकान आहे आणि तिथे सगळ्या प्रकारची वाद्य मिळतात म्हणून ते त्या दुकानात गेले त्या दुकानात सेल्स गर्ल होती तिला म्हणाले की मला तुमच्याकडे एक सितार आहे ती पाहिजे तर ती म्हणाले की तुम्हाला ही सितार आमच्याकडे आहे हे कुणी सांगितलं ते म्हणाले नाही मला माहिती मिळाली म्हणून मी आलो तर ती म्हणाले तुम्ही विकत घेणार असाल तर मी ती सितार काढेन कारण ती वरती ठेवलेली आहे तेव्हा ते म्हणाले की नाही मला घ्यायची आहे तू दाखव मला ती तेवढ्यात त्या दुकानाचे जे ओनर होते बर्नार्ड नावाचे त्याचे ओनर होते ते दुकानात आले त्यांनी ती सगळी चर्चा ऐकली त्यांनी ती सितार काढून त्यांना दिली ते म्हणाले मी ही वाजवू शकतो का सितार ते म्हणे हो वाजवू शकता काय हरकत नाही एखाद्या लहान मुलाला त्याच्या आवडीचं खेळणं मिळावं तसं ती सितार बघितल्यावर त्या ग्रस्ताचं झालं त्यांनी ती सितार घेतली आणि त्या दुकानाच्या दारातच बसून त्यांनी तारा जुळवल्या आणि ती सितार वाजवायला सुरुवात केली राग खमाज त्यांनी त्या सितारीवर त्यावेळी वाजवला तेव्हा ते गाणं जी काही त्यांनी धून वाजवली आणि वाजवल्यानंतर त्यांनी ती सितार ठेवली खाली समोर लोक जमले होते भरपूर ते ऐकायला आणि जी मुलगी त्या दुकानातली ती सितार काढून द्यायला नकार देत होती ती आली तिने स्वतःजवळची एक डॉलरची नोट काढली आणि त्यांना म्हणे की मला याच्यावर तुमचा ऑटोग्राफ द्या अशी सितार मी कधी ऐकली नाही फारशी आणि मग त्यांनी त्याच्यावर सही करून दिली ती सही होती सलील चौधरी या नावाची सलील चौधरी हे म्युझिशियन आपल्याकडे होऊन गेले फार कमी गाणी त्यांनी वाजवली संगीतबद्ध केली पण असेही लोक आपल्या भारतात होऊन गेलेले आहेत श्रीकांतजी मी काही जास्त बोलत नाही आपण गाण्याने शेवट करावा भगवान 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 दुनिया के रख
ओ दुनिया के रखवाले, सुन दर्द भरे मेरे नाले, सुन दर्द भरे मेरे नाले।